विश्वकर्मा अभियांत्रिकी। आता क्रियापद माहिती नाही, वाक्याच्या शेवटी येतं
देख लिया ये तरी वाक्याच्या शेवटी क्रिया अनुमून असते ह्याच्या वरती म्हणून तर याला क्रिया बरोबर हे एक क्रिया विशेषण इंग्रजी असं वापराची याला दुसरा पर्याय नाही असला जरी बिंदू मात्र हा तरी शालेच वाक्य पूर्ण होईल सांगायचा मुद्दा असा की आज आमचं वार्षिक स्नेह संमेलन जय्यत तयारी चालू अगदी बघण्यासारखं असत पटत नाही तुम्हाला बघा सर्व
समजलं होत ही तर आपली वर्षानुवर्षाची पर्व नाही. या साऱ्या गोष्टी परिणामांशिवाय घडून आल्या असल्या तर किती बरं झालं असत. पण परिणाम हे ओठाने येतात. ही घटना जितकी अनपेक्षित होती तितकंच त्याचं प्रत्यंतर आहे. माझ्या शब्दांच्या अश्वरथातला एक अश्व दिसत काय रे असा काय इथे. अरे काही काय काही अरे काहीच काय काही तू उदास का. मी पूर्ण विराम. अरे काय तुझं मला माझं तुला. काय तुझं मला आणि माझं तुला. अरे जे तुझ्या बरोबर ते माझ्या बरोबर. आता काय तुझ्या बरोबर ते माझ्या बरोबर. अरे जे आत्ता तुझ्या बरोबर ते सकाळपासून माझ्या बरोबर. आता ती का मी. मी हिटर पण माझं वाक्यच अर्थावर त्यामुळे अर्थ. आणि हे सगळ्यां बरोबर. अरे तुम्हाला सगळ्यांना काय मी कसा ती. हा आत्ता मगाशी मला आत्ता का. विचार करू हे तर दोन दिवस नपेक्षाही वाईट. एक तर आधी तिथे पोटात कावळे त्याच्या दुखणं. तू जरा शांत. तुला शिवाय काही याचा याचाच मला वैताग. अरे काहीतरी एक मिनिट. तुझ मला माझ तुला हेच तर मघापासून मी. याच कारण क्रियापद. तू क्रियापदाला कुठे. आता मी काय क्रियापदाला कुठे. अरे तू क्रियापदाला कुठे. मी क्रियापदाला कुठेही. आपल्याला आपल्या क्रियापद म्हणून आपली आपली अर्थ होय. अरे मी आत्ताच त्या क्रियापदाला व्याकरण मागायचं बाहेर. तरी मी काल तुम्हाला की लहान मुलांसारखं भांडण त्यानं चूक त्याची. पण असे ना वाक्य पूर्ण खूप जड आणि अर्थही याचाच तर तो फायदा. आपण गुरुजींना आपण गुरुजी गेले. अर्थ आणि बेअर्थ यांच्या मधला फरक यापेक्षा जास्त चांगला कधी कळला नसेल. वाक्यांचा सारीपाठ विसर. एकीकडे सगळेच क्रियापदाला नाव ठेवत पण त्यालातून समजून नाही. इतरांसारखं तुला नाही का वाटत की मला माझ झालाय. माझ्याशिवाय वाक्य पूर्ण नाही मला कळत आहे आणि म्हणून मी व्याकरण नगर सोडून आलो. तुझ्याशिवाय असं करू नकोस. माझ्यासाठी उगाच तू जिथे तू आहेस तिथे मी नको का. अरे माझं असं माझं असणं तुझ्या असण्याशी असं घट्ट जोडलेलं आहे. नाही पण परत इतरांनी असं म्हणाल ना तू की माझ्यामुळे तूच नसेल तर माझ्या असण्याला काय अर्थ. आणि इतरांची कामं आपण कशाला करायची. पण तुला काय वाटत मी जे करतोय ते बरोबर आहे. अगं मला माझ नाही. मला कळतंय की माझ्या स्वतंत्र अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. पण त्या कर्त्याला त्याची चूक कळली पाहिजे. अरे सगळं पटतंय मला. तसंही सगळ्या गोष्टी पटतात मला. खरं सांग
सुद्धा काय फार खुश नाही पण आता काही बोलू नकोस आणि कसला विचारही करू नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर आणि मी तुला सहानुभूती देत नाही. Time of my life. काय म्हणतायत साहेब?
येतात ना परत वाक्यात. तू पुन्हा एकदा विचार आणि शांत हो. नाही गुरुजी, माझा निर्णय पक्का आहे. बघितलं ना गुरुजी, मी तुम्हाला असं वाटतं ना कि मी वाक्यात परत यावं, मग माझी एक गट आहे याच्या आणि माझ्या जागेची आदला बदल. काय डोकं ताळ्यावर आहे ना? हा काहीही बोलतोय. अरे याच्यामुळे किती गोंधळ याची कल्पना आहे का? नाही. अरे मी असं नाही करू शकत. होईल गोंधळ, पण तो थोड्या वेळचा असतो. सोळ्या वेळेला जास्त वेळ लागत नाही. तरी काय झालं, ज्याच्यामुळं वाक्य मिळतं तोच पहिला असला पाहिजे. शेवटी येणाऱ्या न शेवटीच राहतो. त्यापेक्षा मी नसणं पसंत करेन. थांब. मी तुझी अट मान्य कर, पण हा एक प्रयोग असे. गुरुजी तुम्ही त्याच्या अट्टापाई माझ्यावर अन्याय करताय. सध्या मी फक्त अर्थाचा विचार करतोय. पण गुरुजी, विस्कट केलं समजदारा आणखी विस्कट नाही. सगळंच अविष्य अशा आणि तरी देखील आले. झाली इंद्रनगरी सारख्या लखलखणाऱ्या या व्याकरण नगरीची अशी दुरावस्था. माझी आलं क्रियापद पडलं गेला करताशी वाढला गोंधळ. बिघडली रंगसंगतच इंद्रधनुची. Thank you.
केवढी घोचूक केली आधी क्रियापद आता पूर्ण विराम उद्या कदाचित हे सगळे माझे शब्द मग आज असते का वाटत स्थिरभैर झाला सारा वारा I'm gonna make it.
वेड लागे पिंपळा श्री क्षण पण तास दिन समे कचऱ्या चढी ग चिड़िया पाटो पाट कीड़े लागे पिंपळा श्री क्षण पण तास दिन समे कचऱ्या चढी ग कचऱ्याला मोल नाही कोणी कसे खोल नाही कसे हात जोडती ना ठिसळ तो पार सार ठिसळ ते मूळ ठिसळ तो पार सार ठिसळ ते मूळ सैर बैर झाल सार सारा सोने सोने कोणी नाही कोणी नाही हर हर वेडा एक त्याला सुधा कोणी नाही दिशा सारा सोने सोने कोणी नाही कोणी नाही हर हर वेडा एक त्याला सुधा कोणी नाही हसायला कोणी नाही नसायला कोणी नाही भले बरे काम बोलायला कोणी नाही कोणी नाही कोणी नाही कसलच बाजू नाही पाई माग बाजू लागे चाळ मीरा छ पाई माग बाजू लागे चाळ सैर पैर झाल सारा मागच्या अध्यायाचं शेवटच अध्याय संपला आणि त्याचबरोबर बऱ्याच आता तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हणे वाटलंच होत प्रत्येक जण आपापल्या जाती परत जाणार काहीच चुकलं नाही कारण हा विचार माणसांचाच आहे असेच काही माणसांचे विचार माझ्या शब्दांना देखील शिवले माणसांची चाल चालू लागले आपापल्या योग्य जागा सोडून मृगजळा मागे धावू पण माणसांच्या व्यवस्थेत चालू शकत माझ्या शब्दांच्या कारण तुम्ही कसेही वागलात ना तरी माझे शब्द सरकेनच वागले शेवटी तुमच्यासाठी आणि शब्दांची जर भाषा होते भाषेने संवाद होतो संवादाने व्यक्ती जवळ येतात आणि होते देवाण घेवाण भावनांची भावना काढून टाकली मी माझ्या शब्दात भावना शून्य बनवता तुम्ही आता कोणालाही आपण पुढे जाऊ असं वाटणार नाही कोणालाही आपण डावललं गेल्यासारखं वाटणार पहिलं असण्याचा आनंद नाही की शेवटी असण्याचा सण नाही आज नवीन अध्याय सुरू
पण तो उत्साह नाही, तो आनंद नाही. आता कुठलीही भावना व्यक्त करताना त्यातल्या शब्दांचा विचार नका करू. त्यांना भावनाच नाही, कारण अर्थ असतो तो हे सर्वजण एकत्र आल्यावर तयार होणाऱ्या वाक्याला. शब्दाला नाही, to a glimpse of how great it was on the other side. Steps taken forwards, the sleepwalking back, drawn by the force of some inner tide. At a high altitude, like a balloon,